नमस्ते. महाराष्ट्राच्या सुरुवातीला बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मनोज सरांगेंची भेट घेतली आणि बराच वेळ चर्चेनंतरही तोडगा काही निघू शकला नाही, त्यामुळे सरकार आणि मनोज सरांगेंमधली चर्चा निष्फळ ठरली. कुणबी नोंदी असलेल्या रक्तातील सगळ्या सोऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी सरांगेंनी केली, मात्र ते शक्य नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्यामुळे सगळे सोयरे शब्दावरती ही चर्चा अडकली. दरम्यान जरांगे आपल्या भूमिकेवरती ठाम असल्यामुळे मंत्र्यांच्या भेटीतून फारसं काही साध्य झालं नाही आणि आता 23 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या सभेत जरांगे कोणती भूमिका घेणार याकडे तमाम मराठा समाजाचं लक्ष लागलंय. तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं. पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही. परंतु यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं आहे की सोयरे संबंध, सगळे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले वैधोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे. परंतु तो नियमामध्ये कुठे बसत नाही. ज्या ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे. तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता. त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती. त्यानंतरही 40 दिवस दिला, आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही. आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा आहे. सकारात्मक आहे. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे. अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत, आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे, आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला आम्ही या ठिकाणी. चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना, चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही. कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही. तर मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचा धडाका पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि आज जरांगे पाटलांच्या परभणी जिल्ह्यात 2 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. सेलू इथल्या नूतन कॉलेजच्या मैदानात पहिली सभा होणार आहे. जरांगेंचं सेलू इथे आगमन होताच त्यांच्यावरती 50 जेसीबींमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानंतर सोनपेठ इथल्या मैदानावरती देखील सभा होणार आहे. तर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती 24 तारखेनंतर आंदोलनाचा इशारा दिला आणि याच पार्श्वभूमीवर धाराशिवमधील पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत. यापूर्वीची ज्या आंदोलकांनी टायर जाळणं, मोर्चामध्ये सहभागी होणं अशा आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्यात. तसंच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा अशा ट्रॅक्टर घेऊन जाण्याची शक्यता आहे त्यांना देखील पोलिसांनी नोटीसा बजावल्यात. आंदोलन हिंसक झालं तर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. गुन्हेगार होते त्यांचं वरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं काम आमचं चालू आहे. खास करून जे मागचं आंदोलनामध्ये जे क्रिमिनल एलिमेंट्स हे आंदोलनामध्ये मिक्स होऊन जाळपूळ करणे, टायर जाळणे एक्सेट्रा हे केलेले आहे, त्यांचं वरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही चालू केलेले आहे. जे बाकी नोटिसेस देणे ते पण काम चालू आहे. खास करून जे ट्रॅक्टर रॅलीमध्ये काही सहभाग होऊ शकतं या अनुषंगाने जे ट्रॅक्टर मालक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही नोटिसेस काढलेले आहे. आता पुढच्या